कोहली बोला कोहली सा बोला कोहली लोकांची म्हणजे ही मोठी परंपरा आहे. जोपर्यंत दर्याला शांत करणार नाही तोपर्यंत आपला व्यवहार चालू होणार नाही. बरोबर ना. देवा दर्याला शांत कर. देवा नमस्कार मित्रांनो, तर कसे आहेत तुम्ही सर्वजण? मजेत ना? तर आज आपण आलेलो आहोत वर्सोवा कोळीवाड्यात, जिथे आपण नारळी पौर्णिमेचा उत्सव इथे खूप एकदम जल्लोषात साजरा होणार आहे. रॅली निघणार आहे आणि खूप वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये आपल्याला इकडे सर्व कोळी बांधव आपल्याला इकडे दिसणार आहेत. आणि पूर्ण जी रॅली आहे ना ती एकदम जबरदस्त असणार आहे. आणि आपण पाहू शकतो की जे सोन्याचा नारोल आहे ते सुद्धा अर्पण करण्यासाठी इकडे आपण येणार आहोत. तर सर्वात पहिला आपण जाऊया रॅली पाहायला. तर चला जाऊया. We'll be right back.
ऑस्कर म्हणतो, म्हणजे तुमचा जो उत्साह आहे तो अतिशय गगनाला गेला आहे. हिप हिप हुरे. ऑस्कर म्हणतो शेतकरी आहे, शेतकरी आहे. इकडे तुम्ही बघू शकता मानाची पालखी आहे. पालखी काढतो पालखीमध्ये आजच्या गावामध्ये आमची एकच गती आहे की पालखीमध्ये आम्ही साजरा करतो. मस्त मस्त धन्यवाद माझे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण बंदरावर आलेलो आहोत, वर्सोवा बीचवर आलेलो आहोत आणि इकडे जी रॅली आहे ती आता आलेली आहे इकडे बीचवर, जिथे आपण नारळ आहे त्याचा अर्पण करणार आहोत, विसर्जन करणार आहोत. आणि जो सोन्याचा नारळ आहे आणि एक मानाचा नारळ सुद्धा आहे तो सुद्धा इकडे आलेला आहे. आणि इकडे आपण उत्साह बघू शकता, कोली कोली बांधव आहे, म्हणजे वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये कोली वस्त्रामध्ये ते लोक कपडे घातलेले आहेत आणि खूप मजा करत आहेत, एन्जॉय करत आहेत. आणि वर्षातून फक्त एकदाच हा नारळी पौर्णिमा हा उत्सव आपल्याला बघायला भेटतो. आणि याच नारळी पौर्णिमेच्या दिवसानंतर आपण फिशिंगी आहे ती आपण चालू करतो फक्त या दिवसानंतर. तर आता जी रॅली आहे ती इकडे आलेली आहे आणि आता थोड्याच वेळात आपण नारळसुद्धा विसर्जन करणार आहोत. तर चला बघूया. Thank you.
त्यांचा धन्यवाद की ते बोलण्यासाठी आल्यात. तर बाबा तुम्हाला कसं वाटते आता हे? आज आम्हाला लय बरं वाटतंय. मी कोलीमध्ये बोलू की मराठीमध्ये? कोली लोकांची म्हणजे ही मोठी परंपरा आहे. जोपर्यंत दर्याला शांत करणार नाही तोपर्यंत आपला व्यवहार चालू होणार नाही. नारळी पौर्णिमा जो दर्याला शांत केल्यानंतर आपल्या व्यवहार चालू होते. आणि यो मान 9 वर्षात कासकर बंधूला देतात. कारण ही पारंपरिक प्रथा कासकर बंधूंनी स्टार्ट केली म्हणून त्यांना पहिला मान कासकर बंधूंना देतात. आणि या 9 वर्षाची वाट आम्ही आतुरपणाने बघतो. त्याचे बघी धन्यवाद. तर आता मला सांगा की हा 9 वर्षात तुम्हाला मान मिळाला आहे, सोबत बरेचसे युट्यूबर सुद्धा आलेले आहेत, बरेचसे टीव्ही चॅनल सुद्धा आलेले आहेत. तर तुमचा उत्साह जो गगनाला भिडलेला आहे, बरोबर आहे? तर ह्या कारणामुळे आता म्हणजे तुम्हाला 9 वर्षानंतर तुम्हाला आता म्हणजे ती भावना तुमच्या मनामध्ये ती काय आहे? भावना म्हणजे अशी आहे, 1 वर्षा अगोदरच पासून आम्ही तयारी चालू केलेली आहे. 1 वर्षा अगोदर आम्ही ठरवलेले आहे ह्या दिवशी काय घालायचं, कसं तयार व्हायचं, पहिला दिवस कलर कोणता, दुसरा दिवस. एवढे आमचा म्हणजे उत्साह एवढा आहे की आता आम्ही बोलू शकत नाही, त्याला आम्हाला शब्दच नाही. बरोबर, नक्की नक्की. तर पहिल्यावर म्हणजे तुमचा धन्यवाद की तुम्ही हे 2 शब्द बोलण्यासाठी आमच्यावर थांबलात, आम्हाला प्रोत्साहन केलात. तर असंच आम्ही बघूया आणि तुम्हाला नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. विश्वासाठी दान आहे, मग ते दान सर्व प्रकारचं इथे आम्ही या नारळास वापर अर्पण करून ते दर्या सागराला आम्ही अर्पण करणार आहे, जेणेकरून ज्यांचे दुःख सुख जे का असतील ते निवारून सगळ्यांना मासेमारीमध्ये भरभराटी येऊ आणि मासे सगळ्यांना खायला मिळो हीच त्यांची प्रार्थना. धन्यवाद. गोपाळकृष्ण बघू शकता इकडे नारळ अर्पण करण्यासाठी दर्या देवाला इकडे सर्वजण जमलेले आहेत आणि आता थोड्याच वेळात नारळ अर्पण करणार आहेत समुद्र देवाला. बघू शकता कासकर बंधू यांचा जो सोन्याचा नारळ आहे, पानाचा नारळ आहे, तो आता विसर्जन करणार आहोत. तर मित्रांनो, आपण बघू शकतो की जो वर्षावाचा जो
मानाचा नारळ होता तो आता अर्पण झालेला आहे दर्यादेवाला। आणि इकडे आपण खूप कष्ट करतो, म्हणजे जे कोळी बांधव आहेत ते खूप कष्ट करून जे त्यांची नारळी पौर्णिमेच्या नंतर ना जे मासेमारी चालू होते आणि जे बोटीवर मासे आपल्याला जास्ती मिळू दे आणि आपल्याला सुखरूप घरी पोचू दे, तर आपण आता दर्यादेवाला नारळ अर्पण करूया। बघू शकतो इकडे आपल्याला वर्सोवा कोळीवाड्यामध्ये नारळी पौर्णिमेच्या उत्सवाच्या निमित्ताने आपल्याला युट्यूबर भेटलेले आहेत विनायक सोडेकर। जय अग्रिकुल्ट भावनो, मी पण पहिल्यांदाच आलो, एकदम भारी फेस्टिवल झालो, मजा आहे। मी पण माझं पण फर्स्ट टाइम आहे आणि खूप उत्साहाने हा नारळी पौर्णिमा इकडे वर्सोवा कोळीवाड्यामध्ये साजरी होत आहे आणि खूप सारे युट्यूबर्स इकडे आलेले आहेत। मुंबईचा कोळी, मी मेलपाडकर, सगळे युट्यूबर एकाच टाइमला भेटले आणि एकाच टाइमला सर्वजण युट्यूबर्स इकडे आलेले आहेत आणि खूपच मजा आहे इकडे। आणि नारळ सुद्धा अर्पण झालेला आहे दर्यादेवाला आणि भरभरत आता मासे भेटणार आहे आपल्याला, म्हणजे जे पण आपण फिशिंग करतात त्यांना। तर ग्रासेस भरपूर मेहनत कर, व्हिडिओ बनव, लवकर लवकर तुझे पण 1 लाख सबस्क्राइबर हो दे। थँक्यू थँक्यू। अतिशय छान, त्याच्या पलीकडे शब्द नाही। आपला आदर तिथे आहे सगळ्यांना आपलेसं करणार आहेत। ही आपली कोळी संस्कृती, आपली भारतीय संस्कृती आहे आणि अतिथी देवभाव हे आपल्याला शिकवायची कोणालाच गरज नाही, ते आपल्या आतल्यांचीच येते। जसं आपला दर्यासागर आहे तशीच आपली दर्याची लेकरी आपली कोळी बांधव आहे। थँक्यू सो मच मोहित, वंडरफुल यार, वंडरफुल, अमेझिंग। हिज यूट्यूब चॅनल इज मुंबईच्या कोळी, सो व्हॉट एव्हर फिशिंग अँड ऑल इट टेक्स प्लेस, हाऊ इट टेक्स प्लेस, he showcases all that through his channel. So you just want an allow silver button he has won for I think 10 lakhs 1 lakh subscribers. So how does he feel that he's so popular for his fishing channel? That's what I think. Agar tu famous jhala fishing ke wajah khub chhan vatte karan aplya koli samaja madhe khub kami por astil ji evdi moti achievement milu shaktat। आणि बरेच अजून मित्र आपल्याला बघून नवीन नवीन मित्र सुद्धा तयार होतात युट्यूबमध्ये, ते पण खूप भारी वाटतं। नेहमी युट्यूबवरती पाहिलेले, पण आज पहिल्यांदा भेटते मी, मला इतकी खुशी होते ना, मी म्हणजे मी ज्यांना सबस्क्राईब केलं ते मला भेटतात इथे युट्यूब चॅनलवाले, म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे। माझं स्वतःचं चॅनल असून सुद्धा मी त्यांची फॅन आहे आणि मला खूप म्हणजे खुशी वाटते की ते कशा पद्धतीने एकदम ब्रेव्हरीने उचलतात सगळे मासे, एवढे मोठे मोठे भांगेवाले खेकडे वगैरे उचलून टाकतात, म्हणजे काटा आहे तो बघून की आपल्यासारखं नॉर्मल व्यक्तीला हात लावणं मुश्किल आहे, पण यांना नॉर्मल गोष्ट वाटते। तर आकाश भाऊ पण आहेत आपल्या समोर आणि आकाश हा यांना पण मी पाहिलेलं आहे की यांच्याबरोबर मासेमारीमध्ये तेही असतात।
मित्रांनो, तुम्ही बघू शकता की इकडे नारळी पौर्णिमेचा उत्सव आता संपलेला आहे आणि आपल्याला दोन युट्यूबर भेटलेले आहेत, मुंबईचा कोली आणि आकाश भोईर आहेत. आणि इकडे तुम्ही बघू शकता मुंबईचा कोली, त्यांना भेटलेला आहे सिल्वर बटन. 1,00,000 सबस्क्रायबर्स त्यांचे झालेले आहेत कम्प्लिटेड. तर तुम्हाला कसं वाटतंय? मस्त वाटते, कारण आमच्या जर गावामध्ये बोलाल तर मी पहिल्यांदाच असेल त्याच्याकडे आणि त्याच्याहून मोठी गोष्ट म्हणजे आपल्या एका कोल्हापुराने ते अचीवमेंट मिळवली आहे, याचा जास्त अभिमान वाटतो. अच्छा, मी यांचा व्हिडिओज खूप व्हिडिओज बघतो, एकदम डीप सी मध्ये म्हणजे ते लोक फिशिंग करतात आणि खूप मोठे मोठे मासे वगैरे भेटतात आणि जबरदस्त ते म्हणजे खेकडे सर्व प्रकारचे आपल्याला मासे त्यांच्या व्हिडिओज मध्ये ते लोक पकडतात. आणि हे आकाश भोईर आहेत, ते तर वाम मास्टर आहेत, त्यांचा जो रील आहे तो फेमस झालेला खूप. काय सांगू शकता त्याच्याबद्दल, त्या मोमेंट बद्दल, त्या वाम तुम्ही पकडलेली त्याबद्दल? आकाश भोईर जी वाम पकडते ना, ते बघून मी पण सरप्राईज होतो. एक नंबर वाम पकडतो आणि मला पण त्याच्याकडून ते शिकायचे, जबरदस्त पकडतो. मला वाटलं पण नव्हतं मला एवढं प्रेम भेटेल. मी असंच स्टार्ट केलेलं, तुम्ही एवढा सपोर्ट केला, मला प्राऊड फील वाटते. काय सांगू, सर्व गावातली पण मला बोलायला लागली चांगलं करतो, अजून जा पुढे. तर नारळी पौर्णिमेचा उत्सव तुम्ही फर्स्ट टाइम आलेले? नाही, मी बऱ्याच वेळेला इथे येऊन गेलो. अच्छा, बऱ्याच वेळेला. आणि मी पण फर्स्ट टाइम आलो, खूप मजा आली. आणि उत्साहाने हा सण कोली बांधव साजरी करतात इकडे वर्सोवा कोलीवाड्यामध्ये. नक्की तुम्ही एकदा या इकडे आणि जो उत्सव आहे तो नक्की पहा. इकडे खूप मस्त एकदम रॅली इकडे होते आणि नंतर जो दर्यादेवाला आपण नारळ अर्पण करतो, जेणेकरून जो दर्यादेव आहे, जो दर्या आहे तो शांत होतो. हा, बरोबर ना? आता आमची फिशिंग अजून जोरदार सुरू आहे. जोरदार फिशिंग आता चालू होईल ना तुमची, आणि भरभरत चांगली मासे सुद्धा भेटेल, कारण समुद्र देवाचा आशीर्वाद आता कोल्यांना जास्तीत जास्त भेटेल. म्हणजे समुद्र देव आता पूर्णपणे आपल्याला मदत करतो, पूर्णपणे मदत करणार. आणि आणि आपल्या बरोबर आपले मित्र आहेत आम्ही आगरी कोली, तर हे सुद्धा इकडे आलेले आहेत फर्स्ट टाइम. तर काय बोलणार तुम्ही? तर कसं आहे बाबा, माहिती आहे आपला हा जो सण आहे आणि कोलीवाडा म्हणजे वर्सोवा कोलीवाडातील हा जो सण आहे हा बरेच लोकांना माहिती नाही. आता यंदा माहिती पडायला लागले तर त्यांना कळायला लागले की बघा कशी आपली लोकपरंपरा आणि ही लोकपरंपरा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हार्दिकने केलंय. तर ह्याचा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्याला प्रतिसाद चांगला मिळेल. आणि सोबतच तुम्ही कल्चर बघितला असाल, त्यासोबतच नारळ दर्याला अर्पण करण्याची नवीन नवीन प्रथा, त्याचबरोबर इथे नुसतं भारतीयच नाही सुद्धा लोक आली होती. तर कसा आवडला तुम्हाला व्हिडिओ हा नक्की याच्या कमेंटवर करा. आणि भावा तुला सबस्क्रायबर लवकरात लवकर वाढव ही देवाजवळ प्रार्थना करतो. आणि व्हिडिओ आवडणार तुम्हाला नक्की आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया अशाच नवीन व्हिडिओज मध्ये. तोपर्यंत बाय बाय.